महापौर सध्या फक्त आपल्या प्रभागामध्ये तसेच आपल्याच पक्षाच्या नगरसेवकांच्या प्रभागामध्ये बाय नेम कोट्यवधी रुपयांचा निधी आणण्यात आणि मलिदा वाटण्यात व्यस्त आहेत. महापालिकेमध्ये 78 नगरसेवक आहेत, 20 प्रभाग आहेत. त्या प्रभागासाठी त्या प्रभागातील नागरिकांच्या विकास कामांची महापौरांचे काही दायित्व आहे की नाही असा सवाल दीपक माने यांनी उपस्थित केला. दिग्विजय सूर्यवंशी यांना एक माझा एक सवाल आहे की दिग्विजय सूर्यवंशी हे फक्त राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या प्रभागातलेच महापौर आहेत की अखंड सांगली मिळून कुपवाड महानगरपालिकेचे महापौर आहेत ते. ते हे सांगलीचे प्रथम नागरिक आहेत. सांगली मिळून कुपवाडमधील जे 40 प्रभाग आहेत, जे 78 नगरसेवक आहेत, या सगळ्या लोकांची त्यांची एक नैतिक जबाबदारी विकास कामाबाबत त्यांनी आहे. त्यांनी एक पालकत्वाची भूमिका या ठिकाणी महापौरमधून त्यांनी घेतली पाहिजे. जरी घोडेबाजाराने त्यांनी महापौर झाले असले तरी त्या खुर्चीवर ते विराजमान आहेत, विद्यमान आहेत. त्यांनी त्या खुर्चीवर बसल्यानंतर एखाद्या पक्षातल्या कार्यकर्त्याप्रमाणे त्यांनी न वागता, खुर्चीच्या भावनेतनं न वागता त्यांनी पूर्णपणे निष्पक्षपणे पारदर्शकपणे त्यांनी कारभार बघितला पाहिजे. आज या ठिकाणी त्यांनी महापौर म्हणून काम बघत असताना जे वरून जे राज्य शासनाकडून जे निधी आणत आहेत ते बायनम नेम निधी आणत आहेत आणि ती फक्त राष्ट्रवादीच्या त्यांच्या स्वतःच्या प्रभागात त्यांनी निधी आणला. आणि आता जे काही निधी त्यांनी आणत आहेत अशी जी चर्चा आहे ऐकायला मिळते ते बाय नेम ज्या राष्ट्रवादीचे नगरसेवक आहेत त्यांच्या प्रभागातील कामांचे बाय नेम त्यांनी निधी आणत असल्याची चर्चा आहे. तर मला या ठिकाणी दिग्विजय सूर्यवंशी यांना हे सांगायचं आहे की ते टोटल सांगली म्हणजे कुपवाड महानगरपालिकेचे महापौर आहेत, त्यामुळं सगळ्याच नगरसेवकांच्या प्रभागातील नागरिकांच्या समस्या, विकास कामं यांच्याबाबत त्यांनी निधी सर्व ठिकाणी समसमान दिला पाहिजे. भारतीय जनता पार्टीची ज्या टायमाला सत्ता होती 100 कोटी आणले होते, तर सर्व नगरसेवकांना सर्व प्रभागामध्ये समसमान वाटप त्या ठिकाणी निधीचं झालं होतं. पण आत्ता त्या ठिकाणी एवढी त्यांची दानच या ठिकाणी दिसत नाही आहे. फक्त राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना फक्त ही कळायला लागल्यात त्यांनी. आणि याच्यामध्ये त्यांनी काम करत असताना कोणताही स्वार्थीपणा, राजकीय कुणशीपणा न ठेवता सर्व नागरिकांना, सर्व नगरसेवकांना यांनी या ठिकाणी समान निधीचं वाटप केलं पाहिजे. आणि आत्ता जो नवीन उपक्रम त्यांनी घेतलेला आहे महापौर आपल्या दारी महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त, त्यांचा उपक्रम चांगला आहे, त्यांचा आमच्या शुभेच्छा आहेत. पण या उपक्रममध्ये त्यांनी फिरताना सर्व लोकांच्यामध्ये फक्त राष्ट्रवादींच्या नगरसेवकांच्या प्रभागामध्ये न फिरता 40 प्रभागामध्ये त्यांनी फिरावं, तिथल्या अडीअडचणी समजावून घ्याव्या आणि तिथल्या नागरिकांना त्या त्या प्रभागातील नगरसेवकांना त्या ठिकाणी ते किती निधी देणार आहेत याचं त्यांनी खुलासा करावा आणि सर्व नागरिकांच्या त्यांनी समस्या सोडवाव्यात ही आम्हाला त्यांच्याकडून ही अपेक्षा आहे.